ठीक आहे. तर आजच्या लेक्चरचा आपला टॉपिक आहे ऑक्सिजन इव्हॉल्विंग कॉम्प्लेक्स. आपण एमएन कंटेनिंग म्हणजे मॅंगेनिज कंटेनिंग एन्झाइम स्टडी करतोय, त्याच्यामधला आपण कॅटलेज बघितला, देन एमएन एसओडी बघितला, आणि थर्ड थर्ड एन्झाइम आहे तो आहे ऑक्सिजन इव्हॉल्विंग कॉम्प्लेक्स. आता याला हा जो ऑक्सिजन इव्हॉल्विंग कॉम्प्लेक्स आहे याला एक आणखी एक नाव नेम आहे, ते म्हणजे वॉटर स्प्लिटिंग कॉम्प्लेक्स. वॉटर स्प्लिटिंग कॉम्प्लेक्स आता ह्याच्या नावातच लिहिलंय ह्याचं मिनिंग काय आहे. तर हा काय करतो ऑक्सिजन इव्हॉल्विंग कॉम्प्लेक्स, हा जो की एम एन कंटेनिंग एन्झाइम असेल किंवा एम एन कंटेनिंग एक मॉलिक्युल असेल, हा मॉलिक्युल काय करतो किंवा हा एन्झाइम काय करतो, वॉटरचं स्प्लिटिंग करतो, H2Oचं स्प्लिटिंग करतो आणि त्याच्यापासून काय फॉर्म करतोय. तर इथं बघा ऑक्सिजन इव्हॉल्विंग कॉम्प्लेक्स लिहिलंय म्हणजे ऑब्व्हियसली वॉटरचं स्प्लिटिंग करून त्याच्यापासून ऑक्सिजन तयार करण्याचं काम कोण करते, तर ऑक्सिजन इव्हॉल्विंग कॉम्प्लेक्स. नाही याच्यासोबतच फक्त ऑक्सिजन फॉर्म होत नाही तर याच्यामध्ये 4 इलेक्ट्रॉन मॉलिक्युल लॉस होतात आणि प्लस 4 नंबर ऑफ प्रोटॉन सुद्धा लॉस होत आहेत. आता याच्यामध्ये O2 ऑक्सिजन मॉलिक्युल लॉस होतात म्हणजे ऑब्व्हियसली इथं वॉटर मॉलिक्युल किती असले पाहिजेत, 2 असले पाहिजेत. इथं 4 हायड्रोजन मॉलिक्युल झाले म्हणजे 4 प्रोटॉन लॉस झाले, त्याच्यासोबतच 4 इलेक्ट्रॉन लॉस झाले आणि 1 ऑफ दी ऑक्सिजन मॉलिक्युल लॉस झाला इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन इव्हॉल्विंग कॉम्प्लेक्स. ठीक आहे, देन आता फर्स्टली आपण ऑक्सिजन इव्हॉल्विंग कॉम्प्लेक्सचा अक्करन्स बघूया. हे कुठं फाउंड होतं, तर इट इज फाउंड इन अ प्लांट्स, इट इज ऑल्सो फाउंड इन अ बॅक्टेरिया विथ सॉरी इट इज ऑल्सो फाउंड इन अ अल्गी विथ एक्सेप्शन ऑफ सयानो बॅक्टेरिया. फक्त सयानो बॅक्टेरिया सोडून बाकीच्या ज्या बॅक्टेरियाज असतील, बाकीचे जे प्लांट्स असतील किंवा अल्गीज असतील, त्याच्यामध्ये हा ऑक्सिजन इव्हॉल्विंग कॉम्प्लेक्स फाउंड होतं. तर याचं फंक्शन बघूया. आता ह्या जे ऑक्सिजन इव्हॉल्विंग कॉम्प्लेक्सचं फंक्शन किंवा ह्याचा रोल काय, जसं मी आधी सांगितलं, इट कॅन कॅटलाइज द वॉटर, इट कॅन कन्वर्ट द वॉटर मॉलिक्युल इन टू दी ऑक्सिजन, 4 नंबर ऑफ ए प्रोटॉन अँड 4 नंबर ऑफ ए इलेक्ट्रॉन. हे झालं फंक्शन. मग फंक्शनमध्ये आपण इन वर्ड्समध्ये कसं लिहिणार, तर इट कॅन कॅटलाइज the oxidation of two water molecules to give one oxygen molecule, 4 electron and 4 number of a proton. आता इथून आपण इथं काय म्हणलं, तर इट कॅन कॅटलाइज द ऑक्सिडेशन ऑफ टू वॉटर मॉलिक्युल. ऑक्सिडेशन का म्हटले, इथं काय होते लॉस ऑफ इलेक्ट्रॉन होते म्हणून आपण म्हणतोय ऑक्सिडेशन ऑफ टू वॉटर मॉलिक्युल अँड टू गिव्ह ऑक्सिजन, 4 इलेक्ट्रॉन अँड 4 प्रोटॉन. ह्याने जर वॉटर मॉलिक्युलने जर इलेक्ट्रॉन गेन केले असते तर आपण म्हटलं असतं की इट कॅन कॅटलाइज द रिडक्शन ऑफ वॉटर मॉलिक्युल. पण इथं रिडक्शन होत नाही, इथं ऑक्सिडेशन होतं, इथं इलेक्ट्रॉन लॉस होत आहेत फ्रॉम दी वॉटर मॉलिक्युल, म्हणून आपण म्हटलं की इट कॅन देर इज अ ऑक्सिडेशन ऑफ टू वॉटर मॉलिक्युल्स. ठीक आहे, हे झालं फंक्शन ऑफ ऑक्सिजन इव्हॉल्विंग कॉम्प्लेक्स. देन आता बघूया याचं रिएक्शन मेकॅनिझम. रिएक्शन मेकॅनिझम बघायच्या आधी आपण बघूया की ह्याचं ऍक्टिव्ह साइट स्ट्रक्चर काय आहे. तर हे जे ऑक्सिजन इव्हॉल्विंग कॉम्प्लेक्स आहे याला असं म्हटलं जातं की इट कंटेन टेट्रा न्यूक्लिअर कोर ऑफ एमएन. टेट्रा न्यूक्लिअर कोर ऑफ एमएन म्हणजे काय असेल, तर याच्यामध्ये 4 नंबर ऑफ एमएन मॉलिक्युल प्रेझेंट असतील. मग आता याचं स्ट्रक्चर बघा, फक्त आपण ऍक्टिव्ह साइट स्ट्रक्चर ड्रॉ करतोय याचं. तर याच्यामध्ये काय असतं, इथं एक एमएन असेल, इट इज बाउंड टू दी ऑक्सिजन, देन दिस ऑक्सिजन ऑल्सो बाउंड टू दी अनादर एमएन मॉलिक्युल, देन ऑक्सिजन. ठीक आहे, मी कसं ड्रॉ करते ते बघा. आणि इथे एक एमएन मॉलिक्युल असेल. ठीक आहे, हे आहे ऍक्टिव्ह साइट स्ट्रक्चर ऑफ ऑक्सिजन इव्हॉल्विंग कॉम्प्लेक्स. आता याच्यामध्ये टेट्रा न्यूक्लिअर म्हटलंय म्हणून एमएन किती आहेत, 4 आहेत. याच्यामध्ये हे लक्षात ठेवायचं की अल्टरनेट एमएन आणि ऑक्सिजन ड्रॉ करायचे. फर्स्टली एमएन, देन ऑक्सिजन, एमएन, ऑक्सिजन, एमएन, देन बोथ एमएन बाउंड आहेत थ्रू दी वन ऑफ दी ऑक्सिजन मॉलिक्युल अँड इथं 2 ऑक्सिजन बाउंड बाउंड आहेत थ्रू वन ऑफ दी एमएन मॉलिक्युल. ठीक आहे, तर याच्यामध्ये हे जे एमएन आहेत, हे एमएनचे ऑक्सिडेशन स्टेट चेंज होते फ्रॉम
3 to +4. आता असं का म्हटलंय की मेन ऑक्सिडेशन स्टेट चेंजेस फ्रॉम +3 to +4. आता हे ऑक्सिडेशन स्टेट किंवा कधी चेंज होते, तर जेव्हा H2O मॉलिक्युलचा अटॅक होईल किंवा H2O मॉलिक्युलची ॲडिशन होईल या कॉम्प्लेक्सवरती, तेव्हा सम ऑफ द इलेक्ट्रॉन लॉस होतील. आणि त्यावेळी आता इलेक्ट्रॉन लॉस होतील, MnNe इलेक्ट्रॉन लॉस केला, सपोज Mn+3 मध्ये असेल, तर याचं कन्वर्जन कशामध्ये होईल? Mn+4. म्हणजे आता इलेक्ट्रॉन तर लॉस होत आहेत, म्हणजे ऑक्सिडेशन स्टेट ऑब्व्हियसली चेंज होणार आहे. मग याचं जे रिॲक्शन मेकॅनिझम आहे, ओव्हरऑल रिॲक्शन मेकॅनिझम, याच्यामध्ये Mn चे ऑक्सिडेशन स्टेट चेंज होते फ्रॉम +3 to +4. ठीक आहे, तर आधी याचं रिॲक्शन मेकॅनिझम बघूया. आता ठीक आहे, तर रिॲक्शन मेकॅनिझम मध्ये मगाशी इथं बघा, इथे हे जे स्ट्रक्चर ड्रॉ केलं होतं आपण, हेच फर्स्टली फर्स्ट स्ट्रक्चर आपण ड्रॉ करणार आहे. फर्स्टली Mn काढायचा, देन इकडे एक ऑक्सिजन, Mn अल्टरनेट काढायचा, अँड देन ऑक्सिजन. आता हे जे फर्स्ट स्ट्रक्चर ड्रॉ केले, आपण याला म्हणायचं की S0 स्टेट. ठीक आहे, आपण जस्ट एक नंबरिंग देतोय, यस स्टेट, यस सायकल असंही हे जे रिएक्शन मेकॅनिझम आहे याला असंही म्हटलं जाते की सायकल ऑफ यस स्टेट. यस स्टेट म्हणजे S0, S1, S2, म्हणजे प्रत्येक स्टेप आहेत रिएक्शन मेकॅनिझम मध्ये. याला फक्त आपण नंबरिंग केलं S0, S1, S2, S3. याच्या अगदी आपण जसं स्टेप लिहितो स्टेप 1, स्टेप 2 असं लिहिलं आहे, म्हणजे फक्त इथं S0 स्टेट असं म्हटलंय. तर फर्स्टली काय होतं, या S0 स्टेट, हा 0 स्टेट मधला जो Mn कॉम्प्लेक्स आहे, याच्यामधून एक प्रोटॉन लॉस होतो, त्यासोबतच एक इलेक्ट्रॉन सुद्धा लॉस होते. ठीक आहे, याच्यामधून एक प्रोटॉन लॉस होते, एक इलेक्ट्रॉन लॉस होते. आता जो लॉस झालेला इलेक्ट्रॉन कुठे जातो, तर इट गोज टू दी फोटोसिस्टीम सेकंड. आता फोटोसिस्टीम, कन्सेप्ट आपण कुठे बरं स्टडी केली, तर आपण जेव्हा फोटोसिंथेसिसची प्रोसेस बघितली, फोटोसिंथेसिसमध्ये की फोटोसिस्टीम फर्स्ट असेल, लाईट एनर्जी यूज करून प्लांट काय करतात, तर लाईट एनर्जी यूज करून त्याचं कन्वर्जन करतात टू दी फूड, त्याच्या फूडमध्ये कन्वर्जन करतात, अँड देन त्या फूडचं अगेन केमिकल एनर्जीमध्ये कन्वर्जन होतं. मग ही जी फोटोसिस्टीम फोटोसिंथेसिसमध्ये प्रेझेंट असते, याच फोटोसिंथेसिसमध्ये हे ऑक्सिजन इव्हॉल्विंग कॉम्प्लेक्स प्रेझेंट आहे या फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये, अँड इट इज यूज्ड टू स्प्लिट द वॉटर मॉलिक्युल इन टू द ऑक्सिजन. मग ठीक आहे, तर सपोज बघा, इथं फर्स्टली S0 स्टेटमधला ऑक्सिजन इव्हॉल्विंग कॉम्प्लेक्स ड्रॉ केला, याने काय केलं, एक प्रोटॉन लॉस केलं, त्यासोबतच एक इलेक्ट्रॉन लॉस केलाय. हा जो लॉस केला इलेक्ट्रॉन आहे तो कुठे जातोय, फोटोसिस्टीम सेकंडकडे जातोय. देन अगेन आहे असं स्ट्रक्चर ड्रॉ करायचं, ठीक आहे. आता इथं या स्टेजला आता S0 झालं, नंतर काय असेल, S1 असेल. आता ह्याच्यामध्ये जे Mn आहेत, आता 3 नंबर ऑफ Mn आहेत, इथं आपल्याला फक्त ऑक्सिडेशन स्टेट लिहायचे, तर याच्यामधले 2 Mn's हे +2 स्टेटमधले आहेत, आणि 2 Mn राहिलेले, रिमेनिंग 2 Mn आर प्रेझेंट इन अ +4 स्टेट. याच्यामधले काय सांगायचं, तर 2 Mn आहेत +2 स्टेटमधले, आणि राहिलेले 2 आहेत +4 स्टेटमध्ये. ठीक आहे, ही झाली S1 स्टेट. देन अगेन या स्टेजला S1 नंतर अगेन एक इलेक्ट्रॉन लॉस होते, विच गोज टू दी फोटोसिस्टीम सेकंड. आणखी एक इलेक्ट्रॉन लॉस झाल्यानंतर कुठं गेला, तर फोटोसिस्टीम सेकंड कडे गेलाय. आता आपल्याला, आपण इथं जेव्हा इलेक्ट्रॉन लॉस केला, तेव्हा ऑक्सिडेशन स्टेटमधला चेंज काय इथं शो केला नाही. आपण जस्ट इथं Mn चे ऑक्सिडेशन स्टेट सांगितलं की 2 +2 मध्ये आहेत, +4 मध्ये आहेत. पण या स्टेजला जेव्हा, ह्या सेकंड स्टेजला जेव्हा इलेक्ट्रॉन लॉस होईल, तेव्हा आपल्याला ह्या Mn च्या ऑक्सिडेशन स्टेटमध्ये काय चेंज होईल ते इंडिकेट करायचंय. मग सॉरी, इथं +3 मध्ये आहे, ठीक आहे, ते इंडिकेट करायचंय. मग आता एक इलेक्ट्रॉन लॉस केला, आता इलेक्ट्रॉन लॉस कुठून होईल, आता हा ऑलरेडी +4 स्टेटमध्ये आहे. मग हा जे Mn 2 Mn's जे +3 स्टेटमधले आहे, त्याच्यातला 1 Mn काय करेल, एक इलेक्ट्रॉन लॉस करेल. आता Mn ने इलेक्ट्रॉन लॉस केला, एका Mn ने इलेक्ट्रॉन लॉस केला, म्हणजे त्या Mn च्या ऑक्सिडेशन स्टेट काय होईल, +4. म्हणजे याच्यामधले
एक इलेक्ट्रॉननी एका एमएनने इलेक्ट्रॉन लॉस केला म्हणजे एक प्लस फोर मध्ये गेला, राहिला किती, एकच एमएन राहील रिमेनिंग, आणि राहिलेले 3 एमएन प्लस 4 स्टेट मध्ये जातील, आणि हे स्ट्रक्चर इथं ऍज इट इज ड्रॉ करायचं. फक्त ऑक्सिडेशन स्टेट मध्ये काय चेंज झाला एवढंच फक्त इथं सांगायचं. ओके, देन आता आपल्याला ऍक्च्युअल स्टेपकडे यायचं, जे इम्पॉर्टंट स्टेज आहे त्याच्याकडे यायचं. आपण ऍक्टिव्ह साइट स्ट्रक्चर काढलं, आपण दरवेळी काय करतो रिएक्शन मेकॅनिझम लिहिताना एक ऍक्टिव्ह साइट स्ट्रक्चर काढतो आणि लगेचच त्याच्यावरती ऍडिशन करतो. ठीक आहे, लगेचच ऍडिशन करतो ना ऍक्टिव्ह साइट वरती. इथे तसं नाही, इथं S0, S1 आणि S2 स्टेट, S2 स्टेट नंतर वॉटर मॉलिक्युलची ऍडिशन होतीये. तर एक वॉटर मॉलिक्युल ऍड होईल, सॉरी टू वॉटर मॉलिक्युल्स ऍड होतील. आपण बघितलं रिएक्शन मेकॅनिझम मध्ये स्टार्टिंगला टू वॉटर मॉलिक्युल ड्रॉ केले होते आपण, टू वॉटर मॉलिक्युलची ऍडिशन होते. जेव्हा टू वॉटर मॉलिक्युलची ऍडिशन होते तेव्हा एक प्रोटॉन लॉस होतो आणि ह्या टू वॉटर मॉलिक्युल मधला एक इलेक्ट्रॉन फोटोसिस्टीम कडे ट्रान्सफर होते. इथं एक फर्स्ट स्टेज मध्ये एक इलेक्ट्रॉन फोटोसिस्टीमने गेन केला, सेकंड स्टेजलाही गेला गेन केला आणि थर्ड स्टेजला सुद्धा याने इलेक्ट्रॉन गेन केला. आता स्ट्रक्चरमध्ये काय चेंज होतोय, तर हे जे स्ट्रक्चर आहे एमएनचं, जे हे जे स्ट्रक्चर आहे ते याच्यामध्ये थोडासा चेंज होतोय. या स्ट्रक्चरमध्ये टू ऑक्सिजन मॉलिक्युलची ऍडिशन होते. काय होते, H2O, जर आपण मग अशी बघितलं की H2O स्प्लिटिंग केलं तर एक O2 फॉर्म होतोय विथ 4 इलेक्ट्रॉन लॉस होतात आणि 4 प्रोटॉन लॉस होतात. ठीक आहे, आता इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन बद्दल नाही विचार करायचा, फक्त स्ट्रक्चरमध्ये काय चेंज झालाय ते बघायचंय. तर बघा इथं एमएनच्या स्ट्रक्चर मध्ये चेंज होतोय, एमएन ऑक्सिजन एमएन. ठीक आहे, इथपर्यंत स्ट्रक्चर सेम ड्रॉ करायचं. याच्यानंतर इथला जो ऑक्सिजन आहे तो असा ड्रॉ करायचा, देन एमएन आणि बोथ एमएन आर बाउंड टू इच अदर थ्रू दी ऑक्सिजन ब्रिज. ठीक आहे, दोन ऑक्सिजन मॉलिक्युलची ऍडिशन झाली, इथे एक ऑक्सिजन मॉलिक्युल ऍड झालं आणि इथे एक ऑक्सिजन मॉलिक्युल ऍड झालंय. इथे S2 स्टेट होती, इथे काय असेल S3 स्टेट, आणि एमएनच्या ज्या ऑक्सिडेशन स्टेट्स आहे त्या ऍज इट इज ड्रॉ करायच्या. इथं जसं इलेक्ट्रॉन एमएनच्या कॉम्प्लेक्स मधून लॉस झाला होता म्हणून एमएनच्या ऑक्सिडेशन स्टेट मध्ये चेंज झाला, इथं तसं नाही, इथं वॉटर मॉलिक्युल ऍड झाले त्यामुळे वॉटर मॉलिक्युल मधला इलेक्ट्रॉन लॉस होतोय. ठीक आहे, वॉटर मॉलिक्युल मधला इलेक्ट्रॉन लॉस होतोय म्हणून आपण एमएनच्या ऑक्सिडेशन स्टेट मध्ये इथं काही चेंज दाखवला नाही. जर एमएनच्या कॉम्प्लेक्सनी जर इलेक्ट्रॉन लॉस केला असता तर आपण ऑक्सिडेशन स्टेट चेंज दाखवले असते. ठीक आहे, पण वॉटर मॉलिक्युल मधला इलेक्ट्रॉन लॉस होतोय त्यामुळं ऍज इट इज ऑक्सिडेशन स्टेट राहते आणि टू ऑक्सिजन मॉलिक्युल इथं इथे एक आणि इथे एक हे ऍड होत आहेत. देन नेक्स्ट, आता ही झाली S3 स्टेट, देन आहे S4 स्टेट. आता काय होतंय बघा, आणखी एक इलेक्ट्रॉन लॉस होतोय. बरोबर 4 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन लॉस झाले का बरं. इथे एक झाला, 1, 2, 3, 4, चौथा इलेक्ट्रॉन फोटोसिस्टीम कडे गेला. आता एक इलेक्ट्रॉन लॉस झाला इथं बघा, आणखी एक इलेक्ट्रॉन लॉस झाला म्हणजे हा एक रिमेनिंग एमएन प्लस 3 स्टेट मधला होता तो कुठल्या स्टेट मध्ये गेला, एमएन 4 मध्ये गेला. म्हणजे सगळेच्या सगळे एमएन, चारीचे चारी एमएन हे 4 स्टेट मध्ये कन्वर्ट झाले. देन स्ट्रक्चर, इथं जे स्ट्रक्चर आहे तसंच ऍज इट इज इथं पण ड्रॉ करायचं. ऑक्सिजन एमएन आणि ठीक आहे, इथं जे स्ट्रक्चर आहे ते हाय आहे असं आपण इथं ड्रॉ केले. ही झाली S4 स्टेट, 4 नंबरच्या स्टेजला गेला म्हणून आपण याला म्हटलं S4 स्टेट. ठीक आहे, ऑक्सिडेशन स्टेट मध्ये काय चेंज होते ते लक्षात ठेवायचे. आता दे आता S4 नंतर जे आपण इथं दोन स्टेप ड्रॉ करणार आहे त्या बघा. ठीक आहे, तर मी सेम मॉलिक्युल इथे ड्रॉ करते बघा.
ठीक आहे. तर इथं आहे असं स्ट्रक्चर ड्रॉ केलंय. आता याला काय वन सेकंड एस फाईव्ह स्टेज असं लिहायचं नाही, एस फोर मध्येच आपलं सायकल कम्प्लीट होतं असं दाखवायचंय. पण इथं आपल्याला एक दोन इंटरमिडिएट स्टेज मी ड्रॉ करणार आहे, त्या कशासाठी की ऍक्च्युअल बॉन्ड ब्रेकिंग आणि ऑक्सिजन कसा इव्हॉल्व होतो, कसा लॉस होतो ते बघण्यासाठी. मग इथं बघा ह्याच्यामध्ये काय होतं, तर हा जो ऑक्सिजन आहे तो ह्या एम एन सोबत बॉन्ड फॉर्म करतो. देन हा जो ऑक्सिजन हा एम एन आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड ब्रेक होतोय, बॉन्ड ब्रेक होतोय. देन हा पण बॉन्ड ब्रेक होतोय आणि ह्या ऑक्सिजन आणि इथल्या ऑक्सिजनमध्ये एक बॉन्ड फॉर्म होतो. काय झालं बघा. आणि त्यासोबतच आणखी एक हा जो ऑक्सिजन आहे हा या एम एन सोबत बॉन्ड फॉर्म करेल. बघा फर्स्टली ह्या ऑक्सिजननी एम एन सोबत बॉन्ड फॉर्म केला, एम एन सोबत बॉन्ड फॉर्म केल्यामुळे ह्या दोन्ही एम एन आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड ब्रेक झाला. सपोज बघा मी असं क्लिव झालेला बॉन्ड दाखवते, हा बॉन्ड ब्रेक होतोय. देन हा ऑक्सिजन आणि ह्या ऑक्सिजन मध्ये एक बॉन्ड फॉर्म होतोय. ह्या ऑक्सिजननी इथल्या ऑक्सिजन सोबत बॉन्ड फॉर्म केल्यानंतर हा पण बॉन्ड क्लिव होईल आणि देन इन द लास्ट हा ऑक्सिजन ह्या एम एन सोबत बॉन्ड फॉर्म करेल. आता बघा स्ट्रक्चर मध्ये ऍक्च्युअल चेंज कसा झाला. तर सपोज इथं एम एन आहे, इथल्या ऑक्सिजन ऑक्सिजन ऍज इट इज, ठीक आहे, हे तर आहेत ना, हे असे ड्रॉ केले. आता ऑक्सिजन एम एन आणि एम एन बघा, इथे एक एम एन आहे, ह्याला बॉन्ड आहे, ठीक आहे. आता हा जो सपोज इथं मी ऑक्सिजन लिहिला, हा ऑक्सिजन बघा इथं लिहिला आणि ह्या एम एन सोबत बॉन्ड फॉर्म केलाय केलाय, ठीक आहे. देन त्याच्यासोबतच खाली आणखी एका एम एन सोबत बॉन्ड फॉर्म केलाय, म्हणजे ह्या एम एन सोबत बॉन्ड फॉर्म केलाय, ठीक आहे. इथपर्यंत तर झालं. देन आता ह्या हा जो हे जे टू एम एन्स आहेत, ठीक आहे, देन एम एनच्या खाली हा जो एम एन आहे आणि एका ऑक्सिजन सोबत बॉन्ड फॉर्म केलाय. इथला जो एम एन आहे, फर्स्टली बघा एम एन ड्रॉ केला आपण, एम एन आणि ऑक्सिजन, ऑक्सिजन इथल्या एम एन सोबत बॉन्ड फॉर्म केलाय, खालच्या एम एन सोबत बॉन्ड फॉर्म केलाय, म्हणून आपण एक एम एन काढला, एक एम एन काढला, ठीक आहे. आता हा हे जे तिन्ही एम एन आहेत ते एका ऑक्सिजन मॉलिक्यूलला बाउंड आहेत, आहेत का, आहे, ठीक आहे. म्हणजे सपोज हा इथला जो मध्ये आहे ऑक्सिजन तो आपण खाली लिहूया, इथे जर ऑक्सिजन लिहिला ह्या एम एनला बाउंड आहे, देन आणखी एका एम एन मॉलिक्यूलला बाउंड आहे, आहे का, आहे, ठीक आहे. आता हा जो इथला एम एन आहे तो ऑलरेडी एका ऑक्सिजनला अटॅच आहे, आहे, ठीक आहे. देन आता राहिला फक्त हे खालचे दोन ऑक्सिजन राहिले ह्या एम एननी. सपोज ह्या एम एनला ऑलरेडी एक ऑक्सिजन बाउंड आहे, हा बॉन्ड ब्रेक झालाय मग आणि याच्यासोबत बॉन्ड फॉर्म झालाय, म्हणजे एम एन आणि ऑक्सिजन मध्ये ऑलरेडी एक बाउंड आहे, एम एन आणि ह्या ऑक्सिजन मध्ये बॉन्ड आहे तो आहे असा शो करते आणि ऑक्सिजन ऑक्सिजन मध्ये आणखी एक बॉन्ड फॉर्म झाला. आता ह्या ज्या दोन स्टेजेस आहेत त्या इंटरमिडिएट स्टेजेस आहेत, ह्या तुम्ही ड्रॉ केल्या किंवा नाही केला तरी चालतील. हे फक्त ऍक्च्युली बॉन्ड ब्रेक कसे होतात किंवा बॉन्ड फॉर्मेशन कसं होतं ते तुम्हाला समजून सांगण्यासाठी मी लिहिलंय. आणि देन इथं आहे लास्ट स्टेज. आता या स्टेजमध्ये हे जे दोन ऑक्सिजन मॉलिक्यूल आहेत खालचे, हे टू ऑक्सिजन मॉलिक्यूल लॉस होतात आणि त्याच्यासोबतच, सॉरी टू नाही, टू म्हणता येणार नाही, दोनच ऑक्सिजन आहेत म्हणून ओ टू म्हणता येईल आणि त्याच्यासोबतच टू नंबर ऑफ ए प्रोटॉन सुद्धा लॉस होतात आणि फायनली स्ट्रक्चर कोणत्या स्टेटला येते तर यस झिरो स्टेटला येते, ठीक आहे. थोडस रिएक्शन मेकॅनिझम थोडस कन्फ्युजिंग आहे, मी पुन्हा एकदा सांगते. पहिले एस झिरो स्टेट, एक प्रोटॉन लॉस झाला आणि एक इलेक्ट्रॉन जातो टू दी फोटोसिस्टम सेकंड एस झिरो स्टेट मधून. देन एस वन स्टेट काढली आपण, एस वन स्टेट मध्ये काय झालंय तर ऍज इट इज स्ट्रक्चर ड्रॉ केलंय, फक्त याच्यामध्ये आपण चार एम एन आहेत त्या फोर एम एनची ऑक्सिडेशन स्टेट लिहिली आहे, त्याच्यामध्ये टू एम एन हॅव्हिंग प्लस थ्री ऑक्सिडेशन स्टेट. आता एक्झॅक्टली कोणता एम एन किती ऑक्सिडेशन स्टेट शो करतोय ते नाही सांगितलं इथं, फक्त जस्ट टू एम एन ची प्लस थ्री ऑक्सिडेशन स्टेट आहे आणि टू एम एन ची प्लस फोर ऑक्सिडेशन स्टेट आहे एवढं सांगायचंय. द नेक्स्ट स्टेजला काय होतं, ह्या ज्या एम एन कॉम्प्लेक्स आहे याच्यामधून एक इलेक्ट्रॉन लॉस होतोय, इलेक्ट्रॉन लॉस झाल्यामुळे प्लस थ्री स्टेट मधला एक एम एन प्लस फोर मध्ये जाईल आणि एक एम एन प्लस थ्री मधला ऍज इट इज राहील. देन दो टू वॉटर मॉलिक्युलचे ऍडिशन होतं, त्याच्यामध्ये परत एक इलेक्ट्रॉन फोटोसिस्टम सेकंड कडे जातोय आणि देन एच टू मधला इलेक्ट्रॉन लॉस झालाय, कॉम्प्लेक्स मधला इलेक्ट्रॉन लॉस झाला नाही म्हणून कॉम्प्लेक्स आपण आहे असं खाली घेतले, ड्रॉ केले, म्हणजे कॉम्प्लेक्स मधला एम एनच्या ऑक्सिडेशन स्टेट काही चेंज झालेली नाहीये.
डायरेक्टली टू ऑक्सिजन मॉलिक्यूलची ऍडिशन झाली शो केली. देन नेक्स्ट स्टेजला एस थ्री नंतर अगेन एक इलेक्ट्रॉन लॉस होतोय टू दी फोटो सिस्टीम. सेकंड देन एस फोर कॉम्प्लेक्स, आता एक इलेक्ट्रॉन लॉस झाला माझ्या इथला, एक रिमेनिंग एम एन प्लस थ्री मधला प्लस फोर मध्ये जाईल. आणि हे इथं इम्पॉर्टंट आहे, एस फोर मधलं ऍज इट इज स्ट्रक्चर ड्रॉ केलं, इंटरमिडिएट स्टेज आपण ड्रॉ केली, याच्यामध्ये काय झालं तर फर्स्टली ऑक्सिजन एम एन सोबत बॉन्ड फॉर्म केला, त्यामुळे एम एन आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड ब्रेक झालाय, क्लीन झाला हा बॉन्ड. देन ह्या ऑक्सिजननी ह्या ऑक्सिजन सोबत बॉन्ड फॉर्म केला आणि त्यासोबतच त्यामुळे हा एम एन आणि ऑक्सिजन मधला बॉन्ड क्लीव झाला, ठीक आहे. त्यासोबतच हा ऑक्सिजननी एम एन सोबत बॉन्ड फॉर्म केलाय. देन नेक्स्ट स्टेजला बघा, इथं बघा, इथल्या ऑक्सिजननी फर्स्टली एम एन, देन ऑक्सिजन, ऑक्सिजन एक एम एन, टू एम एन, टू एम एन सोबत दोन बॉन्ड फॉर्म केले, इकडे एक आणि इथे एक. देन बाकीचं स्ट्रक्चर ऑक्सिजन एम एन ऑक्सिजन हे ऍज इट इज ड्रॉ केलं, ठीक आहे. तर मग देन आता इथं तिन्ही एम एन आहेत, हे थ्री एम एन एका ऑक्सिजन मॉलिक्युलला बॉन्ड आहेत, म्हणून आपण इथे खाली ऑक्सिजन मॉलिक्युल ड्रॉ केलंय आणि हे तिन्ही एम एन सोबत तीन बॉन्ड शो केले. त्याबरोबरच आणखी जे टू ऑक्सिजन आहेत त्याच्यातलं एक ऑक्सिजन इथल्या एम एनला बॉन्ड बाउंड आहे, ठीक आहे, हा एम एनला हा ऑक्सिजन बाउंड आहे म्हणून इथं लिहिला. देन अनदर ऑक्सिजननी हा ऑक्सिजन सोबत बॉन्ड फॉर्म केला आणि हा ऑक्सिजन ऑलरेडी इथल्या खालच्या एम एनला बाउंड आहे, जो की आपण इथं ड्रॉ केलाय, ड्रॉ केलंय. देन इन द फायनल स्टेज हे जे टू ऑक्सिजन मॉलिक्यूल लॉस होतील त्यासोबतच टू प्रोटॉन मॉलिक्यूल लॉस होतील आणि कॉम्प्लेक्स अगेन यस झिरो स्टेटला येईल, ठीक आहे. याला म्हटलं जातं यस स्टेट सायकल. यस स्टेट सायकल ऑफ ओई सी ऑफ ऑक्सिजन इव्हॉल्विंग कॉम्प्लेक्स. जास्त कन्फ्युजिंग होत असेल तर ह्या ज्या दोन स्टेज आहेत ना मधल्या, ह्या दोन्हीच्या दोन्ही स्टेज तुम्ही ड्रॉप करायच्या, त्याच्याऐवजी फक्त ह्या फाईव्ह स्टेजेस आहेत ज्या की इम्पॉर्टंट आहेत, तुमच्या रिॲक्शन मेकॅनिझममध्ये आल्या पाहिजेत, एवढ्या फक्त फाईव्ह स्टेजेस तुम्ही ड्रॉ केल्या तरी चालतील, ठीक आहे. तर हे झालं ऑल अबाउट दी ऑक्सिजन इव्हॉल्विंग कॉम्प्लेक्स. लक्षात ठेवायचं की ऑक्सिजन इव्हॉल्विंग कॉम्प्लेक्स इज प्रेझेंट इन द फोटोसिंथेसिस प्रोसेस इन फोटोसिस्टम सेकंड. हा पण इम्पॉर्टंट पॉईंट आहे की फोटोसिंथेसिसच्या प्रोसेसमध्ये हेल्पफुल आहे फॉर द कन्वर्जन ऑफ वॉटर मॉलिक्यूल टू दी ऑक्सिजन मॉलिक्यूल. ठीक आहे, थँक्यू.